हॅलो, नमस्कार. मी महेश्वरी तुमचं सर्वांचं स्वागत करते बिंग माही या चॅनलमध्ये. बऱ्याच वेळी असं होतं की घरी भाजी नसते किंवा भाजी महाग झालेली असते. मग असा प्रश्न पडतो की दररोज कोणती भाजी करावी. तर अशा वेळी तुम्ही ही झणझणीत खळगुट बनवू शकता. खळगुट बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे शेंगदाणे भाजून घेत आहे. शेंगदाणे एकदम खरपूस लालसर असे भाजून घ्या. शेंगदाण्याचा वास सुटला पाहिजे. तर या ठिकाणी शेंगदाणे भाजून झालेले आहेत. तर आता त्याला थंड होऊ देऊया. तोपर्यंत एका कढईत तेल घालून 10 ते 12 हिरव्या मिरच्या व्यवस्थित भाजून घेणार आहोत. हे खळगुट जितकं तिखट किंवा झणझणीत कराल तेवढंच चविष्ट लागते. पण तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार मिरचीचा वापर करू शकता. तर तुम्ही बघू शकता की व्यवस्थित माझ्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत. त्याला थंड होऊ देते व नंतर थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घेते. शेंगदाण्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत. नंतर पाव वाटी फुटाणे घेतलेले आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, भाजून घेतलेली मिरची व कोथिंबीर घालून बारीक अशी मिक्सरला पेस्ट तयार करून घ्या. फोडणीसाठी एका कढईत किंवा भांड्यात तेल गरम करत ठेवून तेल गरम झाल्यावर मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर जिरे घाला. जिरे छान असे फुलले की त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा छान असे लालसर भाजून घ्या. कांदा व्यवस्थित परतून झाल्यावर शेंगदाणे व फुटाणे डाळीची तयार केलेली पेस्ट घाला व व्यवस्थित परतून घ्या. तर त्यात हळद घाला व परतून घेऊन तुम्हाला खळगुट केवढी पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार त्यात पाणी घाला. या ठिकाणी एका बाजूला पाणी गरम करत ठेवले होते. गरम पाणी घातल्याने उकळी लवकर येण्यास मदत होते व रंग छान सुटतो. तुम्ही व्हिडिओत बघू शकता की रंग किती सुरेख सुटला आहे. आत्ता मी यात चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून 7 ते 8 मिनिट खळगुट शिजवून घेणार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका. आणि आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.